आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात. अजिंठा डोंगर रांगा भागात ढगफुटी झाल्यामुळे सोयगाव तालुक्यातील भिल्दरी येथील प्रकल्प फुटल्यानं तितूर आणि गडहद नदीला महापूर येऊन पाचोरा तालुक्यातील 11 तर भडगाव तालुक्यातील 4 गावांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. दोन्ही तालुक्यात 50 घरांची पडझड आणि सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावर पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेल्या पिकांचं नुकसान झालंय. पूल वाहून गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय अनेक गावात इलेक्ट्रिक तारा तुटून आणि विजेचे खांब पडल्यानं 10 ते 12 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. शेतकरी हवालदिल झालेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीचं तात्काळ संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असं आव्हान आमदार किशोर पाटील यांनी केलंय. पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्याची आपत्कालीन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. कोकणाच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिलंय. आणि कालपासूनच या सगळ्या पंचनाम्यांना आपण सुरुवात केलेली आहे. याचा संपूर्ण आढावा घेतला असता दोघी तालुक्यांमध्ये जवळपास 50 ते 60 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 200 ते 225 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून त्याचे कालच आपण पंचनाम्यांचे जरी आदेश दिलेले असले तरी किती पंचनामे झाले याचा आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक होती. ही बैठक आटोपून जेव्हा आढावा घेतला तर जवळपास 60-70% पंचनामे झालेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत दोघेही तालुक्यातले सर्व पंचनामे होऊन त्याचा आढावा संध्याकाळपर्यंत माझ्याकडे येणार आहे. मला मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब या दोघांशीही चर्चा करून जी काय परिस्थिती आहे या परिस्थितीच्या बाबतीमध्ये माझं बोलणं झालेलं आहे. मी आजच्या आज रात्री हा संपूर्ण आढावा तयार करून उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून कोकण. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.